दिंडोरी तहसील कार्यालयाच्या समोर कायमच गर्दीचं माहोल असतं। एकाच ठिकाणी तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन असल्यामुळे गर्दी होणं हे साहजिकच, मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पार्किंगची सोय व्यवस्था नाही। यातच ग्रामपंचायत निवडणुकीची गर्दी आणि निर्माण होणारा प्रश्न म्हणजे दिंडोरीची ट्रॅफिक। या सर्व गोष्टींच्या गोंधळामुळे मुक्या प्राण्यांना सुद्धा पेच पडलाय, जावं कुठे? आणि अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि तहसीलदारांना भेटायला जावं आणि 50 ते 100 गायींनी असं त्यांनी ठरवलं असावं। 50 ते 100 गायींनी तहसील कार्यालयाच्या गेटमधून थेट आतमध्ये प्रवेश केला आणि एकच गोंधळ उडाला। या गायींनी काही मोटरसायकल पाडल्या तर काही मोटरसायकलची अक्षरशः तोडफोड केली, त्यामुळे अनेक गाड्यांच्या मालकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय। या सर्वांना जबाबदार धरणार तरी कोणाला? नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अनेक गोष्टींच्या अपवेशामुळे मुख्य प्राण्यांना आपला रस्ता बदलावा लागला, परंतु दिंडोरीच्या ट्रॅफिकचा मुद्दा तसेच अतिक्रमणाचा मुद्दा सुटणार तरी कधी? हा एकच प्रश्न दिंडोरीकरांना सतावत आहे। न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।